शक्तीप्रदर्शन केलं जाणार आहे, उमेदवारी अर्ज भरला जाणार आहे. शक्तीप्रदर्शन कुठलंही शिवसेनेला करण्याची गरज नाही, जनता उत्स्फूर्तपणे शिवसेनेसोबत असते. आणि म्हणून आज काल परभणीला तसं आज हिंगोलीलासुद्धा उत्स्फूर्तपणे मोठ्या प्रमाणावर जनता शिवसेना महाविकास आघाडीचा फॉर्म बांधण्यासाठी येईल. संजय सिरसाट म्हणाले तर राऊतांनी पवारांचा आणि ठाकरेंचा पक्ष संपवला काल म्हटलं. मला असं वाटतं स्वतःचा पक्ष आधी सांभाळा, एकेकाला उमेदवारी देता येतात, तुमच्या नाकी नऊ येतात, तुमचाच पक्ष नीट राहतो का तेवढं बघा. दोन चार महिने त्याचं आयुष्य आहे. हेमंत पाटलांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर भाजपनं विरोध केला म्हणून त्यांची उमेदवारी थांबवली जाऊ शकते अशी चर्चा आहे. असं तीन ठिकाणी होतं, तिन्ही ठिकाणी जे आहे. मी जेच म्हणलो ना आत्ता, संजय सिरसाट बोलले ना की संजय राऊत पक्ष सांभाळत आहेत, तर तुमचा उमेदवार दिलेला तुमच्या पक्षाचे उमेदवारसुद्धा भारतीय जनता पार्टी ठरवते. असं शिवसेनेत कधी उद्धवजी ठाकरे साहेबांना किंवा बाळासाहेबांना कधी भाजपने नाही केलं. तुमच्यात दम नाही ना, तुमच्यात ताकद नाही ना, म्हणून तुम्हाला असं करतात तुम्ही. कारण तुम्ही त्यांच्या दाड्या आणि त्यांचा कुरणीसात करण्यात तुमचा वेळ जाणार आहे, तेव्हा तुमचे असेच हाल होणार आहे. सांगलीच्या जागेचा पेच वाढलेला आहे. विश्वजित कदम यांनी राज्याच्या प्रचार जी समिती आहे, राज्य प्रचार समितीला वर बहिष्कार टाकला, त्यांनी पत्र लिहिले कारण सांगली जागा काँग्रेसला द्या असं म्हणतात. मला असं वाटतं तो काँग्रेसचा अंतर्गत विषय, जागा वाटपा ती जागा शिवसेनेला सुटलेली. चंद्रहार पाटील शिवसेनेनं उमेदवार सुद्धा जाहीर केलेले. मंदणी केली जाणार आहे का शिवसेनेकडून? अशी शिवसेना कोणाचीच मंदणी करत नसते. 40 गद्दार गेले त्यांना तर फुकट विचारायला गेले नाही. आम्ही त्यांची कोण करेल? गुलाबराव पाटील काल बोलताना संजय राऊतांना बसंती म्हणाले. त्यांचे संस्कार ते दाखवतात. उद्धवजी ठाकरे साहेब कोणतं नेतृत्व आहे, देश त्यांना मानतो आहे. गुलाबराव पाटील बोलतात त्याच्यावर आपण काय बोलणार साहेब? इथे स्थानिकला भाजपचा विरोध होता हेमंत पाटलांच्या उमेदवारीला मायावतीमध्ये. करडून विरोध होता की आम्हाला उमेदवार बदलून पाहिजे. आणि काल जे त्याचे विरोध करणारे आमदार होते त्यांची आणि आमदार संतोष बांगरांची बाहेर जिल्ह्यात भेट झाली, गुप्त चर्चा झाली, अशा भेटी का घ्याव्या? मला नाही माहिती इथलं लोकल फार कोण कोणाला भेटतं, याच्यात मी जात नाही. त्याला हे सगळं सांगतील. उन्मेश पाटील शिवसेनेत प्रवेश करू इच्छिता अशी चर्चा आहे. आज होईल संभाव्य अशी तशी चर्चा पण आहे. तसं ठाकरेंच्या हे शिवसेने शिंदेच्या शिवसेनेच्या अनेकांना उमेदवारी मिळत नाही, ते माघारी परत येतील असं वाटतंय का तुम्हाला? हे पा, बाकीच्या पक्षाच्या लोकांना आम्ही निश्चित प्रवेश देऊ, परंतु जे आमच्यातून गद्दार गेलेले त्यांना कोणत्याही प्रकारे उमेदवारी शिवसेनेत मिळणार नाही. प्रवेशाचं ते नंतर, परंतु आता उमेदवारी तर कोणालाही पॉसिबलच नाही आणि देणार पण नाही. त्याला शिवसैनिकाचाच विरोध राहील. मग जारायण रायने दुसऱ्याच्या तुकड्यावर जगणाऱ्या लोकांनी उद्धवजी ठाकरे साहेबांना काय शिकवावं? स्वाभिमान यांनी कुठं गहाण ठेवला? कोणता पक्ष आहे तुमचा? कुठं आहे तुम्ही आता? कुठं कुठं गेले? त्याच्यावर नारायण राणे ज्यांना शिवसेनेने शिवसेना प्रमुखांनी मुख्यमंत्री केलं तेच जर नमक हरामी बने अशा गोष्टी बोलत असेल तर मला असं त्याच्यावर प्रतिक्रिया न दिलेली बरी. लोकसभा निवडणूक सुरू आहे, सभांचा नियोजन कसं असणार आहे? हिंगोलीत कोणाची सभा होत आहे? मराठवाड्यात काय कोणते मुद्दे महत्त्वाचे असणार? हे पण मराठवाड्याच्या विकासाचे अनेक प्रश्न निश्चित आहे. उद्धवजी ठाकरे साहेब सगळ्या ठिकाणी, हिंगोली असेल, परभणी असेल, धाराशिव असेल, संभाजी असेल, या सगळ्या ठिकाणी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या सभा आहेत. महाविकास आघाडीबरोबर सुद्धा या विभागात एखादी सभा होऊ शकेल. शिवसेनेच्या सभेचं नियोजन जवळपास झालेलं आहे, लवकरच एक दोन दिवसात ते जाहीर होईल. चर्चा सुरू आहे की महाविकास आघाडीच्या कंबाईन सभा होतील ना? मी तेच सांगितलं ना की आमच्या या चार मतदारसंघाच्या होत असताना एखादी कॉमन सभा मराठवाड्यात जर झाली तर त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे साहेब असतील. सांगितलं मी, बोललो आधी, तुम्ही उशीर झाला. आला का तू? हा, किरण सामंतांनी स्टेटस डिलीट केलं आहे. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हिंगोलीमधनं भाजपमध्ये पण बंडखोरी होती, तर श्याम योगी महाराज आहेत ते बंडखोरी, थोडक्यात ताळमेळ नाही आहे, काय सांगाल? मला असं वाटतं त्यांच्या पक्षाविषयी मी काही बोलणार नाही, पण शिवसेना शिवसेनेचे उमेदवार नागेश पाटील आष्टेकर यांची घोषणा झालेली आहे. आज आम्ही फॉर्म भरतो, प्रचाराचा सुद्धा जोरात सुरुवात झालेली आहे. ऑलरेडी मागच्या आठवड्यात उद्धवजी ठाकरे साहेब इथं मतदारसंघ निहाय जाऊन आले आणि आमचे सगळे स्थानिक नेते या हिंगोली मतदारसंघातले कामाला लागले. बाकीच्या पक्षात काय होतं हे बघायला आम्हाला मुळीच वेळ नाही आणि आम्ही आमचं काम करत राहू. बाकी भांडत राहा, काय उमेदवारी मागत राहा, मुंबईला जात राहा, आमचे तर असं कोणालाही मुंबईला जावं लागलं नाही. आमची सामन्यात यादी आलेली आहे. उमेश पाटलांना तुम्ही अचानक घेताय गद्दारांसाठी, तर तुम्ही म्हटलं की दरवाजे बंद झालेले आहेत. गद्दार कोणते? जे शिवसेनेतून गेले ते गद्दार, त्यांना गद्दार म्हणतात. येत्या एक दोन दिवसामध्ये अजूनही काही लोक तुमच्याकडे येण्यास उत्सुक आहेत का?
उत्सुक भरपूर लोक आहेत, पण आमच्याकडे जागा कुठे? आमच्याकडे ऑलरेडी आम्ही सगळे लोक आहोत ना। आरोप सगळ्यांच्यावर होत असतात राजकारण, आता तिकीट मिळाल्यावर आरोप उलाले, याच्या आधी काय नाही झाले। नागेश पाटील काय आज राजकारणात शिवसेनेत आले की काय? आमदार पण होते, कोण काय काय करतं काढायचं, जर हिंगोलीच्या बाजारात काढायचं ठरलं तर पळता होईल थोडी वेळ, एवढंच सांगतो मी। एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट।